नमस्कार मी प्रज्ञा मेत्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत हा खेळ माझा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रेक्षको आज विविध खेळांची माहिती आपल्याला हा खेळ माझा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं की ज्यामध्ये अनेक आपल्या या सांगलीतील प्रशिक्षक आहेत वेगवेगळ्या वेग खेळांचे तज्ज्ञ आहेत जे आपल्याला अनेक विषयांवरती मार्गदर्शन करत आहेत खेळाचं महत्त्व काय आहे आणि खेळामुळं किती मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या आपण परिपूर्ण होतो त्याचंसुद्धा ज्वलंत उदाहरण इथं प्रशिक्षक देत आहेत आणि आजचा जो काही खेळ आहे तो आहे तलवारबाजी आणि आपण पाहतो की छत्रपती शिवरायांच्या कालापासून चा जो काही खेळ आहे तो चालत आलेला आहे आणि हा खेळ कसा आहे काय आहे त्यानंतर या खेळामध्ये आज अनेक खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि त्याचं स्वरूप काय आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अमजद सिंधी जमादार सर तर त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया नमस्कार मी अमजद सिंधी जमादार शेप ऑफ ॲरोबिक्स अँड डान्स अकॅडमी तलवारबाजी याचा इन्स्ट्रक्टर आहे नमस्कार मी प्रज्ञा मित्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत हा खेळ माझा या कार्यक्रमामध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आता हा जो काही तलवारबाजी आहे आणि याचं आपण प्रशिक्षक आहात तर तलवारबाजी ह्या खेळाचा इतिहास काय आहे हे है, आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल सर हो सर्वप्रथम या चॅनलचे मी आभार मानू इच्छितो त्यांनी मला ही संधी दिली याचा इतिहास जो आहे बऱ्याच काळापासून सोळाव्या शतकापासून हे सुरू आहे पण प्रत्यक्षात अठराव्या शतकामध्ये याची सुरुवात झाली आणि इंडियन फेडरेशन ऑलिम्पिकला याचं जे स्थानबद्ध झालं हे तर अठराशे शहाण्णवमध्ये हे ऑलिम्पिकला ॲफिलेशन झालं तर तेव्हापासून हे भारतात आपल्या प्रचलित झालं पण याचा इतिहास जर बघायला गेला की जर्मनी हंगेरी इटली फ्रान्स रशिया या राज्यात हे पूर्वीपासूनच खेळलं जायचं आणि तेव्हापासून पुढं मॅडम आपला इतिहास सुद्धा साक्षीदार आहे पण त्यावेळेला तलवारबाजी शिवाय म्हणजे शत्रूंशी जर आक्रमण करायचं असेल तर ढाल आणि तलवारी यांच्याशिवाय पर्यायच नव्हता आता हा जो काही खेळ आहे तर या खेळाचं स्वरूप सो नेमकं काय असतं याबद्दल काय सांगा बरोबर स्वरूप याचं असं आहे की यामध्ये दोन खेळाडू असतात यामध्ये त्यांना एक किट दिलेलं असत जसं पूर्वी शिरस्त्राण असायचे तसंच शिरस्त्राण असत यामध्ये तलवारीला आणि त्या कीटला हे सेन्सर्स असतात जे तलवार त्या किटला टच होताच गुणामध्ये त्याचं रूपांतर होतं सेन्सरद्वारे तर अशा पद्धतीचा हा खेळ आहे यामध्ये जेणेकरून चौदा मीटरचं ग्राउंड असतं या ग्राउंडमध्ये स्टार्टिंग लाईन मिडल लाईन आणि एंड अशी दोन लाईन्स असतात दोन्हीकडून खेळाडू एकमेकांवरती आक्रमण करत असतात तसेच यामध्ये प्रकार जे आहेत तीन तीन वेग 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 ते तीन प्रकार आहेत यामध्ये फॉईल ईपी आणि सेबर असे तीन वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये कसं आहे है की फॉईलमध्ये तुम्हाला अप्पर बॉडी पिंच करायचं असतं म्हणजे तलवारीनं फक्त टच करायचं असतं त्यावेळेला ते पॉईंट मिळतात त्यानंतर एपीला जे आहे एपीमध्ये अप्पर बॉडी पिंच करावं लागते आणि फुल बॉडी देखील पिंच करावं लागतं आणि सेबरमध्ये कसं आहे की ह्यांना सॉल्ड ज्या वेळेला एकमेकांना धडकते किंवा टच होत प्रकार सांगितले तर स्पर्धेमध्ये म्हणजे कोणत्या सिच्युएशन असं काय असतं का यामध्ये असं नसतं फक्त प्रशिक्षण घेताना प्रशिक्षक काय करतो की मुलांची आवड कशात आहे त्यांचं अटॅकिंग सिस्टीम चांगला आहे की डिफेन्सिव्ह आहे हे पाहून त्यांना ते दिलं जातं यामध्ये सेबर आणि फॉइल आणि इप्पी इप्पीची तलवार जी आहे ती तो टोटली वेगळे असते आणि यामध्ये आपल्या ज्या महाराजांच्या काळात ज्या तलवारी होत्या त्यामध्ये त्याला धार असायची आणि थोडंसं निमोळ त्या वळती असं यामध्ये ही तलवार स्ट्रेट असते आणि पुढे ह्याला टोक नसून छोटस असं पॉइंट असतं आणि त्याला जे मूठ असते ते वेगवेगळ्या प्रकारचे असते जेणेकर सेबरला जी असते ते त्याला आपल्या ज्या दांडपट्ट्याला जशी मूठ असते त्या पद्धतीने असते पण यामध्ये वेगवेगळ्या प्रकार असल्यामुळं मुलांची चॉईस पाहून त्यांची निवड कशाबद्दल आहे काय ते करू शकतात चांगले आणि ऑलिम्पिकला पुढं कसं जाऊन गोल्ड मेडल घेऊन येऊ शकतात या याप्रमाणे प्रशिक्षक निवडतो की हे तू कर तुझ्यासाठी हे चांगलं आहे म्हणजे याच्यामध्ये प्रशिक्षकाचा कस लागतो की विद्यार्थी कोणत्या पद्धतीनं खेळू शकतो आणि त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन हो, केलं जातं हो, आता मग अशीच तुम्ही म्हणाला की एक तलावारबाजीसाठी किट असते तर साधारणतः ही जी काही किट असते आता बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रामीण विद्यार्थ्यांना सुद्धा आवड असते वेगवेगळ्या खेळांची पण त्यांची आर्थिक परिस्थिती नसते ही किट घेण्याची मग अशा कुठल्या समस्या किंवा अशा कुठल्या अडचणी आल्यात का या खेळामध्ये हो मॅडम मध्येच मला एक समस्या अशी आली की एक मार्कमुळे त्या मुलीचा पॉईंट गेला आणि तो एक मार्क जो आहे तो त्याच्या किट मुळे गेला कारण त्याला किट अवेलेबल नव्हतं आणि हे किट साधारण दहा हजारच्या पुढं स्टार्ट होतं ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल नाही आहे बऱ्याचशा मुलांच्यामध्ये कला गुण जे आहेत ती भरपूर आहेत त्यांना पुढं नेण्यासाठी ह्या गोष्टी त्या शाळेनं किंवा त्या त्या संस्थेनं अवेलेबल करून देणं गरजेचं आहे तर त्याची कमतरता प्रामुख्यानं बऱ्याच ठिकाणी मला जाणवली मग मग यासाठी सर म्हणजे म्हणजे विविध प्रशिक्षक असतील या यांनी काही पुढे वगैरे उचलली का किंवा शासनाला काही निवेदन वगैरे देण्यात आलं होतं का हो शासनाला निवेदन आम्ही देतच असतो बऱ्याच वेळाला की अशा विद्यार्थ्यांना असे जे खेळ आहेत जेणेकरून आर्चरी आहे ज्याला आपण म्हणतो की धनुष्यबान तिरंदाजी त्याला म्हणतो त्याचंही आता स्वरूप बदललेलं आहे आणि यामध्ये मला असं सा प्रामुख्यानं सांगायचं आहे की हे जे दोन आहेत सायबर फेन्सिंग किंवा धनुष्यबान यामध्ये मुलं ही ऑलिम्पिकला जाऊन गोल्ड मेडल घेऊन येऊ शकतात कारण तिथं कॉम्पिटिशन फार कमी आहे प्रामुख्याने तीच लोक खेळतात इंडियाचं स्थान आपण बऱ्याच याच्यामध्ये आहे हॉकीमध्ये आहे भालाफेकमध्ये आहे बऱ्याच वेळेला म्हणजे आहेत प्रत्येक पण ह्या गोष्टीत आपण थोडस मागव आहोत आणि इकडं म्हणजे रेस कमी आहे त्यामुळं मुलं पोचू शकतात इंटरनॅशनल लेवलवर आता ह्याचं जे काही गुणांकन असत तर ते कशा पद्धतीने केलं जातं गुणांकन म्हणजे तुम्ही जो निवडला आहे सेबर फॉइल आणि एपी मधला प्रकार त्या प्रकारावरती अवेलेबल असतं काहीला फुल बॉडी ला टच असतं काहीला अप्पर बॉडीला असतं आणि काहीला अप्पर बॉडी असतं आणि पेसला असतं मग यामध्ये गुण जे आहेत ती याद्वारेच दिली जातात की तलवार कधी टच झाली ज्या वेळेला जी टच होते ते पॉइंट्स ते जे जज असतात त्यावेळेला ते लिहून घेत असतात अशा पद्धतीने याचं गुणांकन होतं आता या तलवारबाजी खेळासाठी सर वयोगट जो असतो खेळाडूंचा तो साधारणतः किती वयोगटापासून किती वयोगटापर्यंत खेड़। हा खेळ खेळाडू शिकू शकतो प्रामुख्यानं हा सहा ते साठ वयोगटापर्यंत लोक पूर्वीपासून घेत आले पण एक परफेक्ट एज ज्याला म्हणतात ते सात ते आठ वर्षापासून पुढे साठ वर्षापर्यंत ही लोक खेळू शकतात हा पार्ट ऑफ तलवारबाजी ज्याला म्हणतो आपण की तलवारबाजीमध्ये आवड असते काही जणांना तर ते एक खेळ म्हणून आजकाल आपण टेनिस पण खेळतोच काही लोक पुढं जाण्यासाठी किंवा ऑलिम्पिकमध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळण्यासाठी खेळतात तर काही एक व्यायामाचा एक प्रकार म्हणून देखील खेळतात तर तसेच ज्यांना आवड आहे यामध्ये ते साठ वर्षापर्यंत देखील खेळतात म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण साठ वर्षापर्यंत कधीही खेळू शकतो किंवा जर आपल्याला त्यामध्ये करिअर करायचं असेल तर अगदी लहान म्हणजे तुम्ही सांगितले की सहा ते सात वर्षापासून तुम्ही या खेळामध्ये येऊ शकता ये आणि ह्याला जो स्कोप आहे तो खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याचं करिअर सुद्धा चांगल्या पद्धतीने घडवू शकतं प्रेक्षको आत्ताच आपण अमजद जमादार सर यांच्याकडून तलवारबाजी म्हणजे हा खेळ प्रकार काय आहे खेळाचं स्वरूप काय आहे वयोगट काय आहे याविषयी बरीचशीच माहिती जाणून घेतली आणि अजून बरीचशीच माहिती आपणाला जाणून घ्यायची आहे तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल बार बार बारे बारे ये गाए तुझी ये हजारो हमारी हैपी बार हैपी बार साल बारे तुझी बर्थडे टू यू। आनन्द मैं मित्र हो अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा आठ दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका आयुष्यमान भव या माय टी व्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी आठ दुपारी एक आणि रात्री दहा वाजता पाहत माय टी व्हीचा आयुष्यमान हा कार्यक्रम छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत हा खेळ माझा या कार्यक्रमामध्ये आणि आता आपण पाहणार आहोत की तलवारबाजी या खेळासाठी आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये त्यानंतर सांगली जिल्ह्याच्या बाहेर कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत कशा पद्धतीनं प्रशिक्षण देत आहेत आणि आपल्या या प्रशिक्षकांच्या हातून असे कोणकोणते विद्यार्थी तयार झालेले आहेत सर आता हा जो काही तलवारबाजी खेळ आहे तर यासाठी प्रशिक्षक उपलब्ध असणं गरजेचं असतं तर आपल्या इथं असे कोणकोणत्या विविध संस्था आणि प्रशिक्षक उपलब्ध आहेत याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल हो नक्कीच मला आवडेल सांगायला आत्ता सांगली जिल्ह्यामध्ये प्रशिक्षक म्हणून एक दोन तीनच आहेत आणि यामध्ये प्रामुख्यानं कसं झालंय की एखादी शैक्षणिक संस्थाच या प्रशिक्षकांना पाठबळ देत आहे की तुम्ही हे घ्या तर आपल्या इथं जी नवकृष्णा व्हॅल्यू आहे तिथं अजित सर म्हणून आहेत रोहन सोंगारे म्हणून आहेत ते देखील घेतात पण जास्त करून जास्त प्रशिक्षक हवे होते कारण या मुळात खेळाची आवड निर्माण व्हायला प्रशिक्षकांनी त्या मुलांना हा खेळ जो आहे तो दाखवायला पाहिजे त्यांना हे कळलं पाहिजे की काय आहे यामध्ये गुणांकन कसं होतं आणि याच्याद्वारे फायदा त्यांना पुढे जाऊन कसा होईल आता या तलावारबाजी खेळामुळे शैक्षणिक काय फायदा होतो हो नक्की शैक्षणिक फायदा असा आहे की त्यांना प्रत्येक त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना वीस मार्क हे एक्स्ट्रा दिले जातात आणि जर पुढे जसजशी ही वाढत जातात जिल्हास्तरीय विभागीय आणि त्यानंतर राज्य आणि नॅशनल लेवल ही पुढे जायला लागतात तस तसे त्यांचं गुणांकन हे वाढत जातं आता आपल्या इथं जे काही खेळाडूंना ट्रेनिंग दिलं जातं तलवबाजीचं तर ते ट्रेनिंग कशा स्वरूपात असतं म्हणजे सुरुवात कशी केली जाते की जेणेकरून त्यांना या खेळामध्ये आवड निर्माण व्हावी त्यांना आधी सांगितलं जातं की हा खेळ एक्झॅक्ट काय आहे पूर्वी जेव्हा तलवारबाजी असायची त्याचा प्रकार वेगळा होता त्यामध्ये अटॅकिंग सिस्टम शिकवलं जायचं यामध्ये कसं आहे की डिफेन्सिव्ह आणि पॉइंट कसे मिळता येईल आपण आपलं गुणांकन जे आहे हे पॉइंट मिळवल्यानंतर मिळणार आहे हे मुलांना समजवलं जातं आणि सुरुवातीची काठी एखादी वगैरे घेऊन त्यांना अटॅक मोडला कसं जायचं आहे आणि समोरच्यानं जर अटॅक केला तर डिफेन्स मोडला कसं यायचं आहे हे आधी शिकवलं जातं मग त्यानंतर किट जो हो आशे। आशे प्रकार आहे किट फार महाग असल्यानं तो शक्यतो प्रशिक्षकांना पण अवेलेबल होत नाही वेळेला मॅचेस वगैरे असतात त्यावेळेला याचा मागून घे किंवा त्याचा मागून घे असे प्रकार आपल्या इकडे चालू आहेत तर माझी सर्व संस्थांना शैक्षणिक संस्थांना अशी विनंती आहे की हा ज्या शिक्षण संस्थेत हा खेळ घेतला जातो किंवा प्रशिक्षक अवेलेबल आहेत त्यांनी हा किट मुलांना देखील अवेलेबल करून द्या जेणेकरून ही मुलं पुढे जातील आणि आपल्या भारताचं नाव बरोबर आहे आता हे तुम्ही जे ट्रेनिंगचं स्वरूप सांगितलं सर ह्याच्यामध्ये असे सुद्धा अनुभव येत असतील की किट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्याला पुढे स्पर्धेला जाता आलं नसेल किंवा बऱ्याच वेळेला इंजुरी सुद्धा होऊ शकेल तर अशा काही घटना घडल्या आहेत का हो घटना घडली म्हणजे कोल्हापूरला परवाच एक विद्यार्थिनीला मी मॅचेससाठी घेऊन गेलेलो असताना स्टार्टिंग झालं त्यावेळेला त्याला किट अवेलेबल झाला पण एकाच वेळेला दोन दोन तीन तीन मॅचेस असतात इकडं मॅच चालू असली की दुसऱ्या ग्राउंडला मॅच चालू असते मग त्या वेळेला त्याचं किट त्या मुलीनं घेऊन गेली तर या मुलीला किट अवेलेबल झालं नाही आणि त्यामुळं त्याचा एक पॉईंट ही पुढं असून देखील किट नसल्यामुळे एक पॉईंट कमी झाला आणि त्यात ती परत आली नाही तर ती पुढच्या राज्य लेवलला खेळू शकली असती आणि असे काय अनुभव आलेत का की जे विद्यार्थी आता सध्या आहेत खेळायला इच्छुक आहेत किंवा या खेळामध्ये प्रवेश करण्यास तयार आहेत पण प्रशिक्षकांची सुद्धा कुठे कमतरता भासते किंवा अशा काय अनुभव वगैरे असा एखादा आला का की जी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी असेल जिल्ह्यापर्यंत आहे आणि त्याला एक चांगले मार्गदर्शक नसल्यामुळं त्याला पुढे जाता आलेलं नाही आता यामध्ये प्रामुख्यानं श्वेता माळी कादंबरी आणि जहीन सिंधी जमादार म्हणजे माझी मुलगीच आहे सुरुवातीला यांना बराच त्रास झाला की कि यांना किट नसल्यामुळं पुढं जाता आलं नाही त्यांचं पॉईंट्स गेले त्यांना मार्गदर्शक पुढच्या याच्यासाठी मार्गदर्शन त्यांना गरजेचं होतं त्यावेळेला ते त्यांना प्रशिक्षक नाही मिळाले कारण ते दुसऱ्या कुठेतरी प्रशिक्षण देत होते कमी असल्यामुळं अभाव निर्माण झाला असा प्रकार आहेत आणि जे खेडोपाडी होऊन येणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुविधा अवेलेबल करून देणं गरजेचं आहे आता तलावबाजी या खेळासाठी सर हा जो काही सराव असतो साधारणतः स्पर्धा असते तर या स्पर्धा कुठं कुठं भरवल्या जातात आणि सराव कशा पद्धतीने घेतला जातो म्हणजे प्रॅक्टिस किती करून घेतली जाते प्रॅक्टिस जी आहे ती त्या त्या शैक्षणिक आवारात मध्ये घेतली जाते आणि हा इंडोर गेम प्रामुख्यानं असल्यानं याला असं स्पेसिफिक ग्राउंडवरती जावं लागत ग्राउंड नाही ला आहे चौदा मीटरचं ग्राउंड असतं आणि यामध्ये त्यांना शिकवायला शाळेतला एखादा वर्ग देखील पुरेसा होतो पण मुलं जी आहेत ती ग्राउंडवर प्रॅक्टिस सुरुवातीला घेतलं जातं कारण त्यांना माहीत नसतं की कुठल्या पद्धतीनं त्यांना काठी छोटीशी घेऊन ते अटॅक कसं करायचं वगैरे शिकवलं जातं पण हा जो गेम आहे हा फार छान गेम आहे त्यामध्ये मुलांना भविष्य त्यांचं निर्माण होईल आणि पुढे ते कुठेतरी पोचतील गोल्ड मेडल भारतासाठी घेऊन येतील अशी सर्वच प्रशिक्षक जेवढे आहेत त्यांची इच्छा आहे प्रामुख्यानं सांगलीमध्ये प्रशिक्षक कमी आहेत कोल्हापूरला देखील भरवलं जातं कोल्हापूरला आहेत बरेचसे प्रशिक्षक पण इथून जाऊन इथल्या खेडोपाडीमधून जाऊन कोल्हापूरला जाणं हे थोडंसं अशक्य असतं प्रशिक्षण घेऊन येणार तर कधी असं नाही की हा एक सहा महिन्याचा कोर्स आहे असंही नाही तर गव्हर्नमेंटनं किंवा महापालिका मॅचेस भरवते hmm. सुरुवातीला असते hmm. महापालिकेचं योगदान असतं hmm. त्यामध्ये पण त्यांनी पण काहीतरी अनुदान वगैरे अव्हेलेबल करून hmm. या चांगल्या होतकुरू मुलांना पुढे प्रशिक्षण मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आता या ज्या काही स्पर्धा असतात सर त्या स्पर्धा कुठे कुठे भरवल्या जातात प्रामुख्यानं जिल्हा आणि विभागीय जे असतं ते आपल्या जिल्ह्यातच भरवलं जात त्यानंतर जे विभागीय कधी कधी चेंज केलं जातं कोल्हापूरला असतं साताऱ्याला असतं कराडला असतं या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या शैक्षणिक संकुलात आणि क्रीडा संकुलामध्ये भरवलं जात आता सर हा आपला कार्यक्रम अनेक प्रेक्षक पाहत आहेत तर आमच्या या प्रेक्षकांसाठी खास करून पालकांसाठी आपण काय संदेश द्याल प्रेक्षकांना या चॅनलच्या माध्यमातून मी हा संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक विद्यार्थी जो आहे हा युनिक आहे म्हणजे वेगळा आहे तो आणि त्याच्यामध्ये कदाचित शैक्षणिक गुण नसतील तो त्याला मार्क्स कमी पडत असतील पण तो खेळामध्ये नक्कीच चांगला असेल तर तुम्ही अशी विभागणी न करता तो कशात पुढं आहे हे पाहून त्याला त्यामध्ये त्यांना संधी द्या ही मुलं नक्कीच तुमचंही नाव उज्ज्वल करणार आहेत तुमचं नावाला हे गोल्ड मेडल भारतासाठी घेऊन येतील आणि आईवडिलांचं नाव नक्कीच ते मोठं करतील तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे की खेळामध्ये जी मुलं आहेत त्यांना प्राधान्य द्या त्यांच्या प्रशिक्षकांना जाऊन भेटा त्यांना रिक्वेस्ट करा नक्कीच ही मुलं पुढं जातील सर आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि तलवारबाजी या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगली मीडिया माय टी व्ही यांनी मला आज जो इथं माझं प्रशिक्षणाविषयी आणि तलवारबाजीविषयी सांगण्याबद्दल जो मान दिला जो वेळ दिला त्याबद्दल मी सांगली मीडिया माय सा यांचा आभारी आहे प्रेक्षको आताच आपण अमजद जमादार सर यांच्याकडून तलवारबाजी म्हणजे काय आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि आता जी कमतरता आहे ती प्रशिक्षकांची आहे याबद्दल ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे तर अशा वेगवेगळ्या समस्या सुद्धा या, या खेळातून नेमके आपल्याला काय आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घेता येतं आणि वेगवेगळ्या खेळांची माहिती हा खेळ माझा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत आहोत आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन टी व्ही चॅनल करतं की ज्यामध्ये आपणाला अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात या व्यतिरिक्त वे वेगवेगळे स्पेशल शोसुद्धा असतात तेही खास तुमच्यासाठी की ज्यामध्ये आपणाला अनेक डॉक्टरांच्या मुलाखती वकिलांच्या मुलाखती त्यानंतर नौदलाच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मुलाखती आपल्याला या स्पेशल शो मध्ये पाहायला मिळतात आणि हा खेळ माझा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या या सांगली जिल्ह्यातील सांगलीतील अनेक प्रशिक्षकांच्या मुलाखती खेळांची माहिती आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळते तेव्हा आवर्जून पहा तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल